नमस्कार मित्रांनो, आज 12 ऑगस्ट आणि आज जी लेवल दिली होती आपण ती वर्क झाली की नाही आपण बघायचं आहे, आणि मग उद्या 13 ऑगस्टसाठी जे काही मार्केट असेल ते आपण बघायचं. पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया. निफ्टीची आपण लेवल दिली होती 24,350 पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं, आणि इथं बघू शकता तुम्ही 24,350 इथूनच मार्केट अतिशय चांगलं आपल्याला ब्रेकआउट देऊन जवळपास 10:50 तुम्हाला ब्रेकआउट मिळालेला आहे, आणि अतिशय चांगलं मार्केट इथून तुम्हाला प्रॉफिट खूप चांगलं घेता आलं असतं आपल्या लेवलवर काम केलं असतं. तर त्यानंतर दुसरं बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती 50,500 पासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं 50,500 पासून, तर इथंसुद्धा ब्रेकआउट मिळालेला आहे तुम्हाला. साधारण 10:35 तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे, आणि खूप चांगली रॅली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सुद्धा मिळालेली आहे. तर आपल्या लेवल या दररोज अतिशय चांगले वर्क होतात, तुम्ही सुद्धा बघताय, आणि प्रॉफिट सुद्धा कमवता येतं. ह्या लेवल कशा केल्या जातात ह्या सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं. आता उद्या 13 ऑगस्ट आहे, आणि 13 ऑगस्टसाठी उद्याची लेवल पहिल्यांदा आपण निफ्टीचे बघूया, आणि मग बँक निफ्टी बघूया. आपल्याला 13 ऑगस्टसाठी 24,200 लेवल आपण मार्क करायचं आहे. 24,200 ही लेवल मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर 24,400 ही लेवल आहे. 24,400 या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहेत उद्यासाठी. 24,400 तर या दोन लेवलवर आपल्याला उद्या काम करायचं आहे. आणि इथं तुम्ही या लेवल 24,400 अंतर खूप जास्त आहे. 24,400 आणि 24,200 200 पॉईंटचा फरक आहे. आणि या लेवल तुमच्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत, आणि या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. त्यानंतर बँक निफ्टीची लेवल उद्या 13 ऑगस्टसाठी मंगळवार आहे उद्या, आणि बँक निफ्टीसाठी लेवल आहे पहिली 50,500 लेवल घ्यायची आहे. 50,500 इथं 50,500 लेवल तुम्ही मार्क करायची आहे. त्यानंतर 50,750 रेजिस्टन्स आहे. 50,750 या दोन लेवल आपल्याला उद्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि या दोन्ही लेवल आपण आपल्या चार्टवर घ्यायचे आहेत. 50,750 आणि दुसरी लेवल आहे 50,500. त्यानंतर उद्या मंगळवार आहे, फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, आणि फिन निफ्टीची लेवलसुद्धा आपण उद्यासाठी आपण घेऊया. पहिली लेवल आहे 23,000 ही लेवल मार्क करून घ्यायची आहे. 23,000 सायकोलॉजिकल लेवल आहे. त्यानंतर 23,100 जो रेजिस्टन्स आहे याचा 23,100 या दोन्ही लेवल 0 युरोसाठी आपल्याला घ्यायचे आहेत उद्यासाठी. उद्या 0 युरो बँक निफ्टी फिन निफ्टीचा आहे, आणि या ठिकाणी तुम्ही प्लॅन करू शकता आपल्या 0 युरोची लेवल. आणि 0 युरो कुठला घ्यायचा आहे, तर 0 युरो घ्यायचा आहे 20 ते 25 रुपयाचा 0 युरो घ्यायचा आहे. 20 ते 25 रुपये कॉल किंवा पुट ही लेवल ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह होईल त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करायचा आहे OTM मध्ये. ठीक आहे, आता आपले विद्यार्थी अतिशय चांगलं काम करत आहे, तुम्ही सुद्धा बघताय. आपण कंपन्शन केलेलं आहे, दररोज 1,000 रुपये मिळवतात आपले विद्यार्थी, आणि तुम्ही सुद्धा ते बघू शकताय. तुम्हाला हे जर बघायचं असेल, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, हे वातावरण जर बघायचं असेल, तर तुम्ही आपल्या क्लासला भेट देऊ शकता सकाळी बरोबर 9:15, कारण 10 ते 15 मिनिटात आपले विद्यार्थी प्रॉफिट घेतात आणि दिवसभर आपल्याकडे कामाला लागतात. जर तुम्हाला वेळ मिळत असेल कामावरून, तर अजून तुम्ही ट्रेड घेऊ शकता जे तुम्हाला शिकवलेले असतील त्याच पद्धतीने. ठीक आहे, नेक्स्ट बॅच आपली 26 ऑगस्टपासून आहे, तर ॲडमिशन अजून वेळ आहे, त्यामुळं 26 ऑगस्टचा प्लॅन तुम्ही करू शकता ऑफलाईन किंवा ऑनलाईनसाठी. धन्यवाद.